रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक असेल. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरही आज मेगाब्लॉक असेल. विविध अभियांत्रिकी कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आपण पाहतोय, कारण रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असेल. ट्रान्स हार्बर मार्गावरही आज मेगाब्लॉक घेण्यात येतोय. विविध अभियांत्रिकी कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं सध्या समजतंय. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आज रेल्वेच्या तीनही मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. सोबतच ट्रान्स हार्बर मार्गावरही आज हा मेगाब्लॉक असणार आहे. तर विविध अभियांत्रिकी कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं सध्या समजत आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज हा तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आपण पाहतोय, आणि त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम, सध्या आपल्यासोबत आहेत. रिद्देश, रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक असेल. नक्कीच, आपण पाहिलं तर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे अखेरीतील मुख्य हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरती आज मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक मध्ये पश्चिम रेल्वेवरील काही लोकल ही रद्द करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील मुख्य मार्ग अर्थात माटुंगा आणि मुलुंड अप अँड डाऊन मध्ये तीन मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत हा जो वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. आणि त्या कालावधीत सीएसएमटी दरम्यान अप अँड डाऊन धीम्या मार्ग लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. आणि लोकल मधील मुलुंड भांडू विक्रोळी घाटकोपर कुर्ला आणि सायन या स्थानकावरती थांबवत येईल. तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशिम नेरूळ अप अँड डाऊन सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 हा मेगाब्लॉक असेल. आणि या दरम्यान वाशिम नेरूळ पनवेल ते ठाणे स्थानका दरम्यान अप अँड डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरती लोकल सेवा हे बंद करण्यात येणार आहे. आणि हार्बर मार्गावर माहीम ते अंधेरी अप अँड डाऊन मार्गावर सकाळी 11:00 ते 4:00 हा मेगाब्लॉक असेल. त्याचबरोबर मेगाब्लॉक मध्ये सीएसएमटी आणि वांद्रा अप अँड डाऊन, सीएसएमटी गोरेगाव अप अँड डाऊन या सर्व लोकल तसेच रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे आज नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की ट्रेनमध्ये प्रवास करताना ते ब्लॉक पाहूनच ट्रेनमध्ये प्रवास करा. नक्कीच रिद्देश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.